भक्तांना, माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज काही स्वामींविषयी व्हिडिओ नाही आहे, आता गौऱ्यांचं आगमन आहे आजच्या दिवशी, तर म्हटलं चला आणि डेकोरेशन करायचं आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे। गौऱ्यांचं आगमन कसं होतं, गौऱ्यांना घरामध्ये मी कशी प्रकारे घेते, आजच्या दिवसाचा फुल व्हिडिओ असणार आहे। फक्त गौऱ्यांविषयीच, म्हणजे माझं जे डेली रुटीन आहे ते शेअर नाही करणार, फक्त गौऱ्यांचं डेकोरेशन कशाप्रकारे आम्ही करतो आहे। आणि मोहिनी पण आलेली आहे। हाय फ्रेंड्स। मोहिनी 4-5 महिन्यानंतर मोहिनी व्हिडिओवरती आलेली आहे, 4 महिने तरी होऊन गेले असतील। तर चलात मग डेकोरेशन करायचं आहे ते, तर मोहिनी पण हेल्प करण्यासाठी, तर चलात मग जे थोडंसं डेकोरेशन आम्ही करणार आहोत तर ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे। आणि त्याचबरोबर उद्याचा व्हिडिओ एकदम खास असणार आहे, त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण नक्की पहा। गौऱ्यांविषयीच आहे तर फुल व्हिडिओ असणार आहे गौऱ्यांचा। तर चलात मग डेकोरेशन करूयात। आणि यावर्षी आहे ना अशा प्रकारे पडदा शिवून घेतलेला आहे आम्ही, आणि स्टँड पण बनवून घेतलेला आहे गौऱ्यांसाठी। तर मांडणी बनवून घेतलेली आहे, तर या पायऱ्या काढलेल्या आहेत मी। तर डेकोरेशन तरच खूप खास असणार आहे यावर्षीचं। तर जवळच आमच्या जवळच गाव आहे, तिथं जाऊन आम्ही एक पडद्याचं कापड घेतलं अशा प्रकारे, आणि पडदा शिवून घेतलेला आहे जशा प्रकारे मला पाहिजे होता त्याप्रकारे मी पडदा शिवून घेतलेला आहे। आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप छान आहे, हा डार्क चॉकलेटी कलर आहे पाहू शकते, आणि त्याच्यावरती असे छान असे टिकले आहे, त्याच्यामुळं रात्रीचा आहे ना हा पडदा खूप छान दिसेल, तर त्याच्यामुळे हे कापड चूज केलेलं आहे मी। आणि हा दुसरा कलर आहे तो क्रीम कलर आहे, आणि पाठीमागची साईड व्हाईट कलरची आहे। आणि गौऱ्यांचं डेकोरेशन थोडक्यात कमळाचं डेकोरेशन आहे हे सांगते मी, लास्ट लुक तुम्हाला उद्या दिसणार आहे व्हिडिओमध्ये। तर अशा प्रकारे पडदा शिवून घेतलेला आहे मी। आणि जर कुणाला आवडला पडदा तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय मला, मी कुठून शिवून घेतलं आहे किंवा कापड कुठून घेतलं आहे हे पण मी तुम्हाला नक्कीच मेसेजवरती सांगेन। तर पाठीमागच्या साईडला ह्या ज्या झुरमुळ्या लावत आहे ना मी, तर त्या लावताना थोडंसं डिफिकल्ट होत होतं का, तर जे स्टँड बनवलेलं आहे ते थोडंसं लाईट वेट राहतं, त्याच्यावरती पाय देऊ नका असं त्या बनवणाऱ्या माणसाने व्यक्तीने सांगितलेलं होतं, त्याच्यामुळे मी पाठीमागच्या साईडला जाऊन हे तोरण बरंच आपदून मी लावण्याचा प्रयत्न करत आहे। गौऱ्यांचं डेकोरेशन करणं म्हणजे थोडंसं डिफिकल्टच, पण खरंच खूप छान वाटतं आणि या गोष्टी करायला मला आवडत असतात। देवांविषयी काही का असं ना त्या गोष्टी करायला मला आवडत असतात। तर मोहिनी हेल्प करण्यासाठी आलेली होती, आणि मोहिनीचं माझं डेकोरेशनचं काम चालू होतं, मध्ये मध्ये म्हणून आम्हाला दोघींना त्रास देत होती। तर हे जे पाठीमागं आहे ना ते आम्ही कमळ बनवलेलं होतं, हे आमची आयडिया अमृतानी आणि आम्ही सर्व दोघी तिघींनी मिळून, म्हणजे अमृताची जाव आणि मी, आम्ही तिघींनी मिळून ही कमळाची डिझाईन चूज केली, आणि अशा प्रकारे कमळाचं डेकोरेशन आम्ही करायचं ठरवलेलं होतं। तर ते कमळ पण व्यवस्थित आम्ही लावून घेतो का, तर पाठीमागच्या साईडला जे डेकोरेशन करताना जे पेपर्स वगैरे चिटकवलेले होते तर ते दिसले नाही पाहिजे, त्याच्यामुळे सर्व व्यवस्थित केलं पाहिजे। तर ह्या ज्या झुरमुळ्या आहेत ना, जास्त वर्ष नाही झाले गौऱ्यांना, माझ्या 3 वर्ष झालेलं आहे आणि हे 4th वर्ष आहे। तर ह्या झुरमुळ्या पण आत्ताच्याच आहेत, खूप दिवसांच्या नाही आहेत, पण काय होतं ना त्याला चिकट टेप वगैरे आपण लावून जॉईंट केलेला असतो ना, तर त्याच्यामुळं ते चिकटून बसलेलं आहे, तर ते व्यवस्थित करून घेत आहोत आम्ही। आणि खूप नाजूक म्हणजे लाईट वेट गोष्टी असतात ह्या, त्यांना जपूनच हँडल करावं लागतं। आणि गौरी आगमनाचा दिवस म्हणजे असं असतं की मनावरती एक दडपण असतं की सर्व काही व्यवस्थित होईल का, टायमिंगवरती सर्व म्हणजे मी गौराई आतमध्ये घेऊ शकेल का, आता कसं होऊन जातं ना, आपल्या एकटीचीच गौराई नसते, आपल्या आजूबाजूचे पण असतात, आपल्या त्यांच्याकडे पण जावं लागत असतं, काही गोष्टी असतात, डेकोरेशन असतं, घरातील बरंचसं काम असतं, हे सर्व टायमिंगमध्येच झालं पाहिजे, याची पण खूप धावपळ होऊन जाते, खूप टेन्शन येऊन जातं। पण मोहिनीमध्ये तिला आली होती, खूप मदत झाली तिची पण मला, आम्ही दोघी मिळून डेकोरेशन पण केलं, घरातील सर्व काम पण व्यवस्थित सर्व आवरून आम्ही डेकोरेशनला सुरुवात केलेली आहे। डेकोरेशनसाठी बऱ्याचशा वस्तू असतात, बऱ्याचशा, मध्यंतरी आम्ही पुण्याला गेलो होतो शॉपिंगसाठी, तर थोड्याशा काही किरकोळ गोष्टी असतात त्या शॉपिंग करून आम्ही घेऊन आलेलो होतो। आता वेगवेगळ्या प्रकारचे फुले आलेले आहे, झेंडूचे फुले वेगवेगळे, म्हणजे बरेचशा प्रकारचे तोरणं आलेले आहेत, तर काही काही वस्तू आम्ही घेऊन आलेलो आहोत, ते व्यवस्थित डेकोरेशन करतो आम्ही। तर अशा प्रकारचे झेंडूच्या फुलांचे तोरण माझ्याकडे पाठीमागच्या वेळेस पण होते, पण यावेळेस परत मी हे तोरण पण आणलेले आहेत। आणि हे डेकोरेशनचं काम आहे ना 2-3 वर्ष झालं, माझे ब्रो म्हणजे माझे जे दोन्ही पण भाऊ आहेत ना ते करत असतात, पण यावर्षी म्हटलं नको त्यांना त्रास द्यायला, तर आपल्या पण केलं पाहिजेत का, तर ज्याच्या त्याच्या मागं ज्याचे त्याचे व्याप असतातच,
तर म्हटलं आपण पण आपल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तर यावर्षी मी स्वतः एकटीच डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत आहे. एकटी म्हणजे मोहिनी आहे पण माझी जबाबदारी मी घेतलेली आहे. तर म्हटलं चला आपण डेकोरेशन करायचं. या गोष्टी येतात पण तरीसुद्धा हेल्प लागतेच का, तर घरामध्ये भरपूर कामं असतात. प्रत्येक गृहिणी हे समजून घेऊ शकतात की गौरी गणपती म्हटलं की आपल्या पाठीमागे किती काम असतं आणि आपल्याला हेल्पची खरंच खूप गरज असते. तर पहिल्या ह्या अशा झुरमुळ्या असायच्या ना, तर त्या होत्या माझ्याकडे, त्या पण लावलेल्या आहेत. आणि फ्लॉवर्स अशा प्रकारे, तोरण पण छोटे छोटे, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण हे पण लावलेलं आहे. अजून लाईटीच्या माळा लावायच्या आहेत. लाईटीच्या माळा पण लावून घेतो. आणि दोन्ही कलर सेम नाही घेतले, पुढं एक गोल्डन आहे आणि एक सिल्वर कलर घेतलेला आहे. ह्या माळा आहेत ना तुळशीबागेतून आणले होते आम्ही मध्यंतरी अमृतात मी गेलतो त्यावेळेसची शॉपिंग आहे. या माळा परत हे हात दुकानाला ताईंच मस्त दिसत. चलो डेकोरेशन कम्प्लीट होतोपर्यंतच 1:30 वाजलेले होते आणि 3:30 पर्यंतचाच मुहूर्त होता, म्हणजे टाईम खूप कमी होता. पण म्हटलं त्या टायमिंगच्या आतमध्ये आपलं गौऱ्यांना साडी नेसून पण एकदम गौऱ्या आपल्या रेडी करून ठेवायच्या, कारण संध्याकाळचे कामं वेगळीच असतात. ते बाकीची कामं तर बाकीच्या यादीतच आहेत, तिथे सर्व टायमिंगमध्ये झालं पाहिजे. तर साडी नेसून आम्ही पटपट म्हणजे गौरी आगमन म्हणजे गौरीला आतमध्ये घेण्याची पण तयारी आम्हाला करायची होती. त्याच्यामुळे पटपटपट आमची गडबड चालू होती दोघींची पण. परी पण स्कूलमधून येणार होती, तिला पण घेण्यासाठी मला जायचं होतं. खूप म्हणजे खूप गडबड होती. तर खूप गडबड तुम्ही पाहू शकताय. साडी कोणती नेसवायची हे पण मी मेमरीमध्ये कुठंच फिट केलेलं नव्हतं की आपल्याला याच प्रकारे गौरीला साडी नेसवायची आहे म्हणून. अशी कोणतीच गोष्ट ठरलेली नव्हती मोहिनीची माझी की याच प्रकारे साडी नेसवायची. पण हे नियोजन होतं की आपण जी ज्वेलरी आणलेली आहे त्याच्यासाठी काष्टाची योग्य असणार आहे, पण काष्टा कुठल्या प्रकारे नेसवायचा हे मात्र ठरलेलं नव्हतं. तर ही साडी आहे ना सचिनने मला अॅनिव्हर्सरीला गिफ्ट केलेली होती आणि मी गौऱ्यांसाठी तशीच ठेवली. चला मग आता आधी देवीला घालायची आणि नंतरनच मी घालेल. आता केव्हा घालेल सांगता येत नाही, पण नंतर न घालेल, अगोदर देवप्पाला मान. फोडली पण नाही तुम्ही पाहू शकताय. तर काष्टा नेसवायचंय, पण काष्टा कुठल्या प्रकारचा नेसवायचा आहे तो अजून ठरलेला नाहीये, पण काष्टा नेसवायची तयारी तर चालू झालेली आहे. नंतर आपण जी ज्वेलरी आणलेली आहे ना त्याच्यासाठी काष्टा योग्य आहे, त्याच्यामुळे गौऱ्यांना काष्टा नेसवते. आणि आजचा व्हिडिओ फुल दिसणार आहे तुम्हाला, फक्त उद्याचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो वेगळाच असणार आहे. आज गौऱ्या आतमध्ये घेसतोपर्यंत आणि गौऱ्यांना मुखवटे चढवस्तोपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायला भेटणार आहे. आणि जर कोणी नवीनच व्हिडिओवरती असेल तर माझ्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा. बसायच्यात ना, मनूची गडबड चालली, बाप्पा कधी येणार आहे म्हणून. गौऱ्या काढून ठेवलेल्या आहेत, त्यांना असं धान्यामध्ये ठेवायचं असतं. आता थोड्या वेळाने गौऱ्या बाहेर न्यायच्या आणि बाहेरून परत आतमध्ये घ्यायच्या. तर गौरी आगमनाच्या टायमिंगला आहे ना, गौरी धान्यामध्ये काढतात. गौरींना तुळशीपाशी घेऊन जायचं, गौरींची बाहेरच पूजा करायची, आपण तुळशीची पण पूजा करायची असते. गौरींना हळदी कुंकू व्हायचं, फुले व्हायची, दुर्वा आघाडा व्हायचे, धने ठेवायचे
त्यांना डाग कमीत कमी मंगळसूत्र तरी त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला घालायचं असतं, नथ घालायची असते आणि 5-6 वासनी बोलून त्यांची पूजा करायची असते. त्या 6 वासनींना पण त्यांची पूजा करायला सांगायची. आपण तुळशीची पूजा करायची, गोडाचा नैवेद्य म्हणजे खिरापत साखर काही किंवा पेठ दाखवले तरी चालते. तर मी हातामध्ये गौराई घेतलेली आहे आणि मोहिनी हळदी कुंकवाचे जे छाप आहेत हाताचे तर ते उमटवत आहे. तर गौराई आतमध्ये घेताना जे आपल्याला बोलायचे असते त्या गोष्टी आम्ही बोलत आहोत. तर आमच्या इकडे प्रथा आहे की जे आपण माप ठेवलेले असतं म्हणजे जे राश आपण जे गहू ज्वारी बाजरी काही धान्याने भरलेले तांबे असतात तर ते आमच्या साईडला म्हणजे आम्ही आहे ना स्वतःच्या पायानेच आम्ही ते आतमध्ये घे टाकत असतो. काही लोक डायरेक्ट म्हणजे गौराईचं घमेलंच त्याला लावून ते पुढं हे करतात, पण आमच्या साईडला आम्ही आमच्या पायानेच म्हणजे आम्ही पण आमच्या घरची लक्ष्मी असतो त्याच्यामुळे आम्हाला आमच्या घरातूनच सांगण्यात येतं की तुम्ही या प्रकारे करा. कारण प्रत्येक ठिकाणचे रीतिरिवाज हे वेगवेगळे असतात त्यामुळे असू शकेल कदाचित. तर गौराई म्हणजे घरची मुलगी असे पण संबोधले जाते, असे पण म्हटले जाते. तर गौराई आल्याच्यानंतर त्यांना पूर्ण घर फिरवून आणायचं, नंतर आपल्या देवघरांच्या समोर त्यांची जागा करून त्यांना तिथे विराजमान करायचं, त्यानंतर त्यांची पूजा परत एकदा करायची. तर या सर्व फ्रेंड्स आहेत माझ्या, काही मावशी आहेत, काही काकू आहेत, काही ताई आहेत ज्या फ्रेंड्स आहेत. तर या सर्वांना मी हळदी कुंकू लावते कारण 6 वासनींचा मान प्रत्येक 6 वासनीला हा दिलाच पाहिजे. तर आपण आज कार्यक्रम आहे आणि असं काही नाही, कार्यक्रम आहे म्हणून कुठलीही 6 वासनी महिला ज्यावेळेस आपल्या घरातून जात असते किंवा घरात आलेली असते काही कारणास्तव थोड्या वेळासाठी, तरीही त्यांना आपण हळदी कुंकूच लावून नंतरच घराच्या बाहेर जाऊन द्यायचं. हळदी कुंकू आहे ना लावूनच पाठवायचं असतं. तर हे सर्व झाल्याच्या नंतर ना हे ना आरती करून घ्यायची. तर आम्ही सर्वजण मिळून आरती करत आहोत. तर आरती गणपतीची, नंतर ना देवीची. तर आमच्या साईडला ज्या मावशी आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे एक देवीची आरती म्हटली. ते गौऱ्यांना आतमध्ये घेऊन झाल्याच्या नंतर ना हे ना पाणी आणि चहा ठेवलेला म्हणजे ठेवावंच लागतो, चहा आणि पाणी ठेवलेलं आहे त्यांना. साड्या पण अशा प्रकारे नेसून झालेल्या आहेत. आता राहिलेलं बाकीचं संध्याकाळी. आजचं वातावरण बघ किती आभाळ आले. पिलू दादा, बाबू बाबू खूप दिवसांनी दिसलाय बाबू. तर गौऱ्यांना आहे ना अशा प्रकारे हेअरस्टाईल केलेली आहे, दोघी पण गौऱ्यांना अशी हेअरस्टाईल केलेली आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा.